राष्ट्रवादी परिवार संवादच्या निमित्ताने जामनेर येथे एकनाथ खडसे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी परिवार संवादच्या निमित्ताने जामनेर येथे एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. भाजपने माझा जेवढा छळ केला ते त्यांना महागात पडणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय. भाजप कार्यकर्त्यांच्या मनात पक्ष सोडताना असुरक्षितता आहे असंही खडसेंनी यावेळी सांगितलंय. यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की आज कार्यकर्ते भाजप सोडतायत, त्यांच्या मनात असुरक्षितता आहे, इतकं करूनही नाथाभाऊला न्याय मिळाला नाही, त्यांच्या मागे ईडी लावली जाते, काय काय धंदे केले जातात, नाथाभाऊंना कसं तुरुंगात टाकता येईल असं बघितलं जात आहे. पण मी कधीही आयुष्यात धंदे केले नाहीत, आयुष्यात कधी दोन नंबरच्या धंद्यात पडलो नाही. अख्ख्या जळगाव जिल्ह्यात कोणीही सांगावं कोणाकडून नोकरीसाठी पैसे घेतले, कामासाठी पैसे घेतले, एकानं उभं राहावं आणि सांगावं नाथाभाऊ खोटं बोलतायत असं आवाहन देखील यावेळेस त्यांनी भाजपला केलंय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पूजा आत्महत्या प्रकरणातील सर्व माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता बळावली असून राठोड राहणार की जाणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. बीडच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली त्यानंतर कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगितलं जात आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट या प्रकरणासाठी संचालकांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारी विमान वापरण्याच्या मुद्द्यावर सध्या राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार असा नवीन वाद रंगलाय. मुंबई विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गुरुवारी सरकारी विमानातून प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली. देहरादून येथे जाण्यासाठी सकाळी मुंबई विमानतळ पोहोचले आणि विमानात आसरस्त झाले, परंतु विमान प्रवासासाठी राज्य सरकारची परवानगी नसल्याचं सांगत आल्याने राज्यपालांना 15 मिनिटांनी विमानातून उतरावं लागलं. त्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपने या मुद्द्यावरून सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली. राज्यपालांचा अपमान असल्याचा आरोप भाजपने केला. याच विषयावरून सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. भाजपला काही प्रश्न देखील विचारण्यात आलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल हे सन्माननीय व्यक्ती आहेच, पण ते ज्या पदावर सध्या विराजमान आहे त्या पदाचा मान व प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्यांची तितकी आहे. राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जात आहे व त्यात राज्यपालांचे अधपतन सुरू आहे असं देखील अग्रलेखात म्हटलंय. होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा असल्याचा आरोप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी केलाय. आपण जर माहिती घेतली तर जेजुरी परिसरात हे लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे होळकरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत, त्यासाठी हा उद्योग सुरू आहे असा गंभीर आरोप भूषणसिंह होळकर यांनी केलाय. संभाजीराज छत्रपती जर जेजुरीमधील कार्यक्रमाला जाणार असतील तर त्यांनी अहिल्यादेवी पुतळ्याचं अनावरण करावं. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते जर अहिल्यादेवींच्या पुतळ्यांचं अनावरण झालं तर आम्ही त्याचं स्वागत करू असं होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी म्हटलंय. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांतरण करणाऱ्या दलितांबाबत मोठी घोषणा केली आहे. जे दलित ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारतील त्यांना कोणत्याही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेतला येणार नाही असं प्रसाद यांनी जाहीर केलंय. ते भाजप खासदार जी व्ही एल नरसिंह राव यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. ज्या दलित नागरिकाने ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारलाय त्याला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, त्यांना एससी आरक्षित जागेवरून निवडणूक लढता येणार नाही, याशिवाय त्यांना एससी आरक्षणाचा इतर कोणताही लाभ घेता येणार नाही असं देखील रविशंकर प्रसाद यांनी सांगितलंय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज अप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.